स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। भारतात लोकसभेच्या निवडणुकीला सुरुवात होताच देशात पुन्हा एकदा राजकीय उत्साह संचारलाय। महाराष्ट्राच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी तापत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष देशभरात जोरदार प्रचाराची तयारी करत आहे आणि माढाही त्याला अपवाद नाही। भाजपनं माढा लोकसभा मतदारसंघासाठी पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलाय। विद्यमान खासदार निंबाळकर यांची या महत्वाच्या मतदारसंघात पक्षाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी आणि त्यांची तत्वे कायम ठेवण्यासाठी निवड करण्यात आली आहे। विकास कामांचं ट्रॅक रेकॉर्ड आणि स्थानिक समस्यांबद्दल सखोल जाण असलेले निंबाळकर एक प्रबळ उमेदवार म्हणून उदयास आले, जे माढ्यात भाजपला विजय मिळवून देण्याचा पुन्हा एकदा तयारीत आहेत। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी ही भाजपची प्रतिनिधित्व आणि सर्वसमावेशकतेची बांधिलकी दर्शवते। या प्रदेशातून आलेले निंबाळकर माढ्यातील लोकांशी घट्ट नाते जोडतात आणि त्यांच्या आकांक्षा स्वतःच समजून घेतात। त्यांची उमेदवारी केवळ निवडणूक जिंकण्यापुरती नाही तर समर्पण आणि सचोटीनं घटकांची सेवा करणं आहे। माढ्यातील भाजपचा प्रचार मतदारांशी प्रतिध्वनी करणाऱ्या अनेक मुद्द्यांवर केंद्रित आहे। कृषी सुधारणांपासून रोजगार निर्मितीपर्यंत, आरोग्य सेवेपासून ते शिक्षणापर्यंत पक्ष सर्वसमावेशक विकासाचं वचन देतो, ज्यामध्ये समाजातील कोणत्याही घटकाला मागे न ठेवता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, आयुष्यमान भारत आणि स्किल इंडिया यांसारख्या उपक्रमांचं यश हे भाजपच्या परिवर्तनकारी प्रशासनाच्या वचनबद्धतेचे दाखले म्हणून ठळकपणे दाखवले आहेत। शिवाय भाजपनं राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वभौमत्वावर, विशेषतः अलीकडील भूराजकीय आव्हानांच्या संदर्भात आपली मजबूत भूमिका हायलाइट केली आहे। जागतिक मंचावर भारताच्या हिताचं रक्षण करण्यासाठी पंतप्रधान मोदींचे निर्णायक नेतृत्व हे पक्षाच्या सामर्थ्याचा आणि संकल्पाचा पुरावा आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि भाजपला पुन्हा निवडून देण्याचं आव्हान माढ्यातील जनतेला करताना पक्ष सातत्य आणि गतीच्या महत्त्वावर भर देतो। निंबाळकर यांच्या खासदारकीच्या कार्यकाळात विविध क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली असून त्यांची फेरनिवडणूक हीच वाटचाल सुरू ठेवण्यासाठी महत्त्वाची मानली जाते आहे। तथापि तळागाळातील मतदारांशी संवाद साधण्याचे महत्त्व भाजपलाही कळते। मतदारांशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांचे थेट निराकरण करण्यासाठी घरोघरी प्रचार, सार्वजनिक रॅली आणि आउटरीच कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत। पक्षाचा कार्यकर्ता पाठिंबा मिळवण्यासाठी आणि मतदानाच्या दिवशी जास्त मतदान सुनिश्चित करण्यासाठी अथक परिश्रम करताना दिसत आहे। निवडणुकीची उलटी गिनती सुरू होताच माढा येथील राजकीय वातावरण चुरशीच्या लढतीसाठी सज्ज झालंय। सबका साथ सबका विकास या आपल्या व्हिजनमध्ये उत्साही असलेल्या भाजपनं मतदारसंघात आपला जनादेश पुन्हा पक्का करण्याचा प्रयत्न केलाय। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मानक वाहक असल्यानं पक्ष माढातील सर्वसमावेशक वाढ आणि समृद्धीचा प्रवास सुरू ठेवण्यास तयार आहे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।